पंचवीस तारखेपर्यंत फेब्रुवारीचे आपल्याकडे शिल्लक आहे परंतु काही त्यांनी नियम दिलेले आहेत एक्झामसाठी तर त्याच्यामुळे एक्झाम होऊ शकते महाजनको नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनिअर अमोल चॅद मध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आय टी आय विद्यार्थी मित्र म्हणजे ज्यांचं आयटीआय झालेलं आहे आयटीआय इलेक्ट्रिशियन वारमन किंवा सेंटर ऑफ एक्सिलन्स ज्याला म्हणतो सीओई वगैरे तर ज्यांचं झालेलं आहे त्यांना आता यावर्षी किंवा मागच्या वर्षीपासून चांगली संधी उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये तुमचं ट्रान्सको असो हो किंवा महाडिस्कॉममध्ये आता वॅकन्सी येणार आहे प्लस रेल्वेमध्ये ए एल पीसाठी ऑलरेडी आलेली आहे असिस्टंट लोको लोकोपायलटसाठी आणि टेक्निशियनसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे काही दोन तीन जे आपले मा एम एस सी बी जे डिपार्टमेंट आहे किंवा कंपन्या आहे त्यामध्ये महाजनको असेल तर आय टी आय रिक्रुटमेंट म्हणजे आय टी आयच्या जे रिक्रुटमेंट आहे ते रिलेटेड आपण माहिती घेणार आहे त्याच्यामध्ये प्लस तुमचं महाट्रान्स्को आय टी आय इलेक्ट्रिशियन बेसवर जी वॅकन्सी आहे साधारण सव्वीसशे पोस्ट आहे त्याचीसुद्धा एक्झाम एक्सपेक्टेड आहे पुढच्या काही दिवसामध्ये प्लस महाडिस्कॉम वॅकन्सी आहे पाच हजार तीनशे पोस्ट आहे विद्युत सहाय्यक महावितरणच्या तर त्यामध्ये दे स्टेप बाय स्टेप आपण तिन्ही कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिलं आपण घेणार आहे ते म्हणजे महावितरण महावितरणमध्ये जे काही जम्बो वॅकन्सी आहे विद्युत सहायक वितरण म्हणजे बघा तीन वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस त्यानंतर परमन्ट अशी ही वॅकन्सी असते त्यामध्ये साधारण पाच हजार तीनशे पदांची वॅकन्सी पुढच्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की एकतीस डिसेंबरला किंवा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला यांनी जाहीर नोटीस दिलेली आहे महा महाडिस्कॉम साईटवर त्यानुसार ती वॅकन्सी जानेवारीमध्ये एक्सपेक्टेड होती म्हणजे फॉर्म सबमिशन डेट किंवा जे काही आहे ते अजूनपर्यंत त्यांचं ओपन झालेलं नाही लिंक ओपन झालेली नाही आहे त्याच्यामध्ये अपेक्षित असं होतं की आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं जानेवारीमध्ये परंतु आता बघा इलेक्शनचं पिरियड आहे साधारण मार्च एप्रिलमध्ये इलेक्शन आहे दोन्ही महिन्यामध्ये इलेक्शन पूर्ण चालणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि प्लस भारतामध्ये सुद्धा त्याच्यामुळे कसं आहे की आता काही दिवस शिल्लक आहे साधारण वीस ते ता पंचवीस तारखेपर्यंत फेब्रुवारीचे आपल्याकडे शिल्लक आहे त्या पिरियडमध्ये जर ही महावितरणची वॅकन्सी आली आय टी आयची किंवा जे काही विद्युत आहे त्याची तर ती येईल अन्यथा ती आणखी दोन महिने पुढे जाईल आता आता अपेक्षित आहे की साधारण वीस ते पंचवीस तारखेपर्यंत ता वॅकन्सी यायला पाहिजे कारण त्यानंतर पुढे वॅकन्सी साधारण दोन महिने म्हणजे आचारसंहिता जेव्हा लागू होते त्याच्यानंतर जाहिरात वगैरे काढणे किंवा भरती काढणे यावर बंदी असते किंवा जाहिरात देता येत नाही किंवा मुलाखती घेता येत नाही किंवा रिक्रूट करता येत नाही म्हणजे जॉईनिंग देता येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे एक्झाम वगैरे होऊ शकते परंतु एक्झामचे सुद्धा काही नियम आहेत एक्झामसाठी मित्रांनो महावितरणची जी आहे साधारण वीस ते पंचवीस तारखेपर्यंत किंवा वीस तारखेपर्यंत आपण असं म्हणू शकतो त्यानंतर आचारसंहिता कधी पण लागू होऊ शकते तर वीस तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे फेब्रुवारीच्या वीस तारखेपर्यंत त्या पिरियडमध्ये वॅकन्सी आली तर येऊन जाईल अन्यथा ती दोन महिने लेटसुद्धा होऊ शकते ठीक आहे विद्यार्थी मित्र अतिशय चांगल्या तयारीमध्ये असतीलच महाट्रान्सकॉर्म आहे परंतु वायर म्हणजे जे विद्यार्थ्यांची विद्यार्थी आहे त्यांची तयारी अजूनपर्यंत झालेली नसेल तर मित्रांनो दोन महिने तुम्हाला ॲडिशनल भेटू शकतात जर आता तसं झालं तर अन्यथा आता जाहिरात येऊन जाईल तुम्हाला फॉर्म सबमिशन वगैरे होईल आणि नंतर एक्झाम वगैरे दोन महिने लेट होईल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला भरपूर वेळ मिळणार आहे महावितरणसाठी ठीक आहे त्याच्यामुळे चांगला चान्स आहे कुठेच कमी पडू नका एक्झाम लेट झाली तरी चालते एप्रिलच्या पुढे झाली तरी चालते महावितरण वगैरे आणि त्याच्या पुढेच होणार आहे त्याच्यामुळं मार्च एप्रिलमध्ये जे काही इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे आचारसंहिता लागू राहीलच त्या पिरियडमध्ये त्याच्यामुळे ते एप्रिलच्या पुढे जाईल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला भरपूर वेळ मिळेल आणि आपण आपल्या चॅनलद्वारे की आपण आपल्या म्हणजे मी माझ्या तर्फेसुद्धा तुम्हाला बरेचसे त्याच्यामध्ये गायडन्स व्हिडिओ देणार आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचंसुद्धा गायडन्स इथे सब्जेक्ट वाईज आपण द्यायचा प्रयत्न करू फ्रीमध्ये दुसरं अपडेट म्हणजे महाट्रान्सको विद्युत सहायक पारेशन आपण ज्याला म्हणतो विद्युत सहायक पारेशनची पोस्ट आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे पोस्ट जे आहे ते फ्रेशरसाठी आहे आणि साधारण सहाशे अडतीस पोस्ट जे आहे ते, तुमा ते एक्सपिरियन्स होल्डरसाठी आहे महापारेशनच्या स्पेशली ठीक आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो त्याची वॅकन्स वॅकन्सी ऑलरेडी आलेली आहे त्याचं फॉर्म सबमिशनसुद्धा झालेलं आहे आणि आता फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम अपेक्षित आहे किंवा ट्वेंटी टू जो मंथ आहे फेब्रुवारी मार्च आहे त्याच्यामध्ये जे काही आता आचारसंहिता लागू होईल त्याच्यामुळे पुढे एक्झामची शक्यता थोडी कमी आहे परंतु काही त्यांनी नियम दिलेले आहे एक्झामसाठी तर त्याच्यामुळे एक्झाम होऊ शकते परंतु सध्या काही दिवस म्हणजे बघा फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत एक्झाम अपेक्षित होती परंतु काही न्यूज असे आहेत की एक्झाम पोस्टपोन झाले किंवा पुढे होईल वगैरे तर ते अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही आहे मित्रांनो एक्झाम डेट ही कधी येऊ शकते पुढच्या आठ दिवसामध्ये सुद्धा एक्झाम डेट येऊ शकते साधारण माझा असा अंदाज आहे की वीस ते पंचवीस तारखेपर्यंत एक्झाम डेट यायला पाहिजे ठीक आहे हा एक अंदाज है कि आहे किंवा एक्सपेक्टेड आहे काहीच झाले नसेल तर ती एकदम दोन महिने दीड महिने एक्झाम पुढे जाईल आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचा ज्यावर मला जास्तीत जास्त प्रश्न आहे ते म्हणजे महाजनको वॅकन्सी टेक्निशियन थ्री महाजनको वॅकन्सी त्यामध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमन मेकॅनिकल रिलेटेड जे ट्रेड्स असतात आय टी आयची इलेक्ट्रॉनिक बेस्ड जे ट्रेड्स असतात त्याची वॅकन्सी असते मित्रांनो दोन चार वर्षामध्ये ती वॅकन्सी निकत असते बघा आता ती वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे मला विद्यार्थी मित्रांचे असंख्य प्रश्न आहे त्या बाबतीत की सर ती वॅकन्सी कधी येईल तर सध्याच्या कंडिशनमध्ये त्यावर कुठल्याच प्रकारचं असं स्ट्रॉंग ऑफिशियल अपडेट नाही आहे मित्रांनो आणि आता आचारसंहिता असल्यामुळे आणि इलेक्शन असल्यामुळे सध्या दोन महिने तरी कमीत कमी एप्रिलपर्यंत ती वॅकन्सी येणार नाही असं पूर्ण चित्र दिसतंय ठीक आहे त्याच्यामुळे अचानकच ते ॲड टाकतील असं वाटलं होतं आतापर्यंत अपडेट नसले तरी पण तो अजूनपर्यंत तरी त्यांनी टाकलेलं नाही आहे साधारण फेब्रुवारीच्या एंडमध्ये आचारसंहिता लागू झाली की नंतर दोन महिने ती वॅकन्सी येणार नाही त्याच्यामुळे ती एप्रिलच्या पुढे गेली आता ठीक आहे त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचं सिलेबस असतं मित्रांनो टेक्निकल कुठल्याच प्रकारचं सिलेबस नसतं जे काय पोर्शन असतं एक्झाम पॅटर्न असतं त्याच्यामध्ये तुमचं अंकगणित त्यानंतर बुद्धिमत्ता बस हे दोनच तुम्हाला टॉपिक करायचे असतात किंवा दोनच याच्यावर तुमचा अभ्यास पाहिजे असतो त्याच्यामुळे अभ्यास आता सुरू करा मित्रांनो भरपूर वेळ आहे तुमच्याकडे वॅकन्सी ही शंभर टक्के येणार आहे परंतु ती आणखी लेट होणार आहे ठीक आहे सध्या वॅकन्सी येणार नाही येईल त्यावर अपडेट कुठल्या सध्या कुठल्याच प्रकारचा नसल्यामुळे आता तरी ती शक्यता कमी वाटते वॅकन्सीची परंतु जे विद्यार्थी मित्र महाजन को टेक्निशियन स्त्रीसाठी तयारी करत आहे त्यांनी तयारी तशीच क करत राहावी त्या रिलेटेड आपण एक छोटासा कोर्ससुद्धा पुढे सुरू करणार आहे पुढच्या एखाद महिन्यामध्ये आणि ती एप्रिलच्या पुढे ती वॅकन्सी अपेक्षित आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर या रिलेटेड काही आणखी प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि बाकी महावितरणची जी वॅकन्सी तुम्हाला सांगितलेलं आहे की सध्या वीस ते पंचवीस तारखेपर्यंत वॅकन्सी आपल्याला अजूनही एक्सपेक्टेड आहे त्याच्यानंतर जर नाही आली तर आचारसंहिता झाल्यानंतर किंवा इलेक्शन झाल्यानंतरच ती वॅकन्सी पुढे येईल ठीक आहे त्याच्यामुळे मुळे दोन महिने दीड महिन्याचा गॅप आहे तर हा जो गॅप आहे हा पॉझिटिव्हली घ्या मित्रांनो हा बोनस टाईम म्हणून घ्या त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करा आणि जर तुम्ही अजूनही कुठे कमी पडत असाल एखाद्या टॉपिकवर एखाद्या टेक्निकल नॉन टेक्निकलच्या टॉपिकवर कमी पडत असाल तर त्या रिलेटेड स्वतःला तयार करा ठीक आहे कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवू नका की आता असं होईल तसं होईल इलेक्शनमध्ये गव्हर्मेंट चेंज झालं तर असं होईल बदली भरती कॅन्सल होईल का वगैरे हे असं काहीही होत नसतं मित्रांनो गव्हर्मेंट जरी चेंज झाली किंवा नाही झाली तरी जे काही ऑलरेडी प्रोसिजर झाली असते ती त्यांना कंप्लीट करावीच लागते नाईंटी नाईन पर्सेंट ते कंप्लीट करतातच ठीक आहे त्याच्यामुळे असं कुठल्याच प्रकारची मन भीती मनामध्ये आणू नका कृपया आणू नका कारण की मी बघतो विद्या विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची भीती असते काहीतरी मनामध्ये घेतात डोक्यामध्ये घेतात आणि त्यावर त्यांचे विचार सुरू होऊन जातात की असं होईल तसं होईल आता भरती कॅन्सल होईल एक्झाम होणारच नाही ते भरती काढणारच नाही असं करू नका भर इलेक्शनमध्ये गव्हर्नमेंट जरी चेंज झाली तरी पुढे वॅकन्सी येणारच त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारच्या याच्यामध्ये राहू नका विचारांमध्ये निगेटिव्ह विचारांमध्ये राहू नका अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आपलं सिलेक्शन कसं होईल कुठल्या प्रकारे कुठल्या मार्गाने किंवा कसा आपण अभ्यास करू की जे कसं मी स्वतःला स्ट्राँग करू यावर सगळी मेहनत घ्या विनाकारणच्या विचारामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नका माझी विनंती आहे सगळ्यांना ठीक आहे बाकी आपलं चॅनल इंजिनिअरबल टॅन चॅनल आणि आपलं इंजिनिअरबोल टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि आपलं ॲपसुद्धा आहे इंजिनिअरबल त्यावर मी जास्ती असतो तुम्हाला मी गायडन्स किंवा जे काही माहिती द्यायचा मी प्रयत्न करणारच आहे ज्या विद्यार्थ्यांनी टी आपल्या घेतले असतील आपल्या ॲपवर आप इंजिनिअरंग ॲपवर ते महाट्रान्सफो असेल किंवा महावितरणचे असेल टेस्ट घेणार त्याच्या ते त्यांच्यासाठी मी ॲडिशनल काही प्रयत्न पुढे करणारच आहे अशा करतो की बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून जे अपडेट्स मी महत्वाचे तुमच्यासाठी आणत असतो माहिती माहिती घेऊन वगैरे ते तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो वाँ